पद्मजा रेसिपी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत घडीची पोळी कशी लाटायची. चपाती तर आपण नेहमीच करतो, पण ती थोड्या वेगळ्या पद्धतीने केली की छान फुगते. ती कशी करायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या ठिकाणी मी पीठ मळून घेतलेलं आहे, कणिक तयार केलेली आहे. आता आपण ह्याचा छोटासा गोळा तयार करून घेऊया. पहिल्यांदा गोळा तयार करून घेतला आहे. आता आपण याची चपाती कशी लाटायची ते बघूया. पिठामध्ये व्यवस्थित पद्धतीनं गोळा बुडवून घ्यायचा. एवढं लाटून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपण तेल लावून घेऊयात. व्यवस्थित सगळीकडे एकसारखं तेल लावून घ्यायचं. एक फोल्ड करायची, ह्याच्यावर पण तेल लावायचं आणि साईडला असं दाबून घ्यायचं. घडी करत असताना मध्ये दाब द्यायचं नाही, साईडला असं व्यवस्थित पद्धतीनं दाबून, मध्ये फुगीर भाग राहायला पाहिजे. हे बघा, आता हे त्रिकोणी अशी आपली घडी तयार झाली. हे आपण पिठामध्ये बुडवून घेऊया. व्यवस्थित त्याला पीठ लावून घ्यायचं, चपाती लाटून घेऊया. आता तुम्ही म्हणाले त्रिकोणी घडीपासून गोल चपाती कशी होते, तर त्याच्यासाठी बघा हे जे दोन कोपरे आहेत पहिल्यांदा इकडून लाटायला सुरुवात करायची. ज्या मुली नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी मी सांगते. नंतर हा जो कोपरा आहे हा कोपरा आपण लाटून घ्यायचा. हे बघा असा गोल आकार करून घ्यायचा. आता हा गोल आकार तयार झाल्यानंतर फक्त चपातीचा आपण आकार वाढवत जायचा आहे. चपाती लाटत असताना मध्यभागी जास्त दाबून लाटायचं नाही, कडेकडेलाच चपाती लाटत जायचं. काठ व्यवस्थित लाटून घ्यायचे, काठ जाड नको राहायला. हे बघा पूर्ण आपली चपाती आता ही या पद्धतीनं लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता काट एकदम ह्याचे असे पातळ करून घ्यायचे आणि मध्यभागी चपाती थोडीशी फुगीर राहिली पाहिजे, म्हणजे चपाती छान फुगते. आता ही चपाती आपण तव्यावरती घालून घेऊयात. तवा मी अगोदरच तापायला ठेवला आहे. तवा तापल्यानंतर त्याच्यावरती आपण चपाती घालून घेऊयात. आता गॅस मोठा करायचा आहे. पहिल्यांदा गॅस मीडियम ठेवायचा तवा तापेपर्यंत. चपाती आपली लाटून होईपर्यंत तवा आपला तापतो. हे बघा चपातीचा कलर बदलायला लागला आहे. कलर बदलायला लागला की आपण लगेच चपाती उलटून घ्यायची. व्यवस्थित काठापर्यंत तेल लावून घ्यायचं. व्यवस्थित चपाती लाटली की ती अशी काठापर्यंत फुगते. बघा तुम्ही छान आपली चपाती फुगलेली आहे. आता आपण उलटून घेऊया. दोन्ही बाजूनी व्यवस्थित चपाती भाजून घ्यायची. व्यवस्थित चपाती फुगली तर तिला आतून व्यवस्थित छान पदर सुटतात. या ठिकाणी आपली चपाती भाजून झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात. दुसऱ्या पद्धतीनेही आपण चपाती लाटून बघूया. कशा पद्धतीने लाटायची बघा. असा गोळा तयार करून घेतला आहे मी. हा गोळा पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा. एवढं झालं की याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. काठापर्यंत तेल लावायचं.
याच्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं, हे दुमडून घ्यायचं काठावरती काठ व्यवस्थित. परत मध्यभागी तेल लावायचं, इथंही थोडंसं पीठ घालायचं, काठ दुमडून घ्यायचे. आणि हे जे कोपरे आहेत, हे कोपरे आपण दुमडून घेणार आहोत. हे बघा, ज्या मुली नवीन शिकतात त्यांना गोल चपाती लाटायला येत नाही, त्यांनी अशा पद्धतीनं करायला हरकत नाही. ह्या पद्धतीनं आपण हा गोळा तयार करून घ्यायचा. हा गोळा पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा आणि चपाती लाटून घ्यायची. पहिल्यांदाच आपला हा गोळा गोल असल्यामुळं चपाती आपली गोलच होते. एवढी चपाती झाली, आता व्यवस्थित पद्धतीने आपण काठ लाटून घेऊयात. काठामध्ये चपाती जाड नाही राहिली पाहिजे, काठ व्यवस्थित लाटून घ्यायचे. मध्ये जास्त दाब देऊन लाटायचं नाही, काठाकाठाला चपाती लाटायची. हे बघा, या पद्धतीने आपली ही चपाती आता तयार झालेली आहे. आता आपण ही भाजून घेऊया. गॅस मोठा करायचा. हे बघा, चपाती गॅसवर आपण टाकून घेतलेली आहे. आता चपातीचा रंग बदलायला लागला, छोटे छोटे बुडबुडे यायला लागले की चपाती उलटायची. जास्त वेळ ह्या साईडला ठेवायचं नाहीतर मग व्यवस्थित भाजली जात नाही किंवा फुगत नाही चपाती आपली, दिसायला पण चांगली दिसत नाही. तेल लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता चपाती आपली छान फुगायला लागले. हे बघा, अगदी ज्या बिगिनर्स आहेत किंवा नवीन शिकणाऱ्या मुली आहेत, या पद्धतीनं चपाती केली छान होते, चांगली फुगते. दोन्ही साईडनं तेल लावून घ्यायचं. हे बघा, एकदम छान चपाती आपली काठापर्यंत फुगलेली आहे. थोडासा गॅस मीडियम केला तरी चालेल. आता हे बघा, एकदम छान आपली चपाती झालेली आहे. तुम्ही बघू शकता काठापर्यंत छान चपाती भाजून झालेली आहे. आता चपाती आपण काढून घ्यायची. तिसरी पद्धत मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीनं आपण चपाती लाटायची. बघा, आपण इथं गोळा तयार करून घेतला आहे. पिठामध्ये व्यवस्थित पद्धतीनं हा गोळा बुडवून घ्यायचा. आणि हा गोळा लाटत असताना आपण कसा लाटायचा बघा, याला थोडासा लांबडा आकार द्यायचा, लंबगोल झाला पाहिजे, असा लाटून घ्यायचा. हे बघा, आता दोन साईडनं हे प्रेस करायचं आणि इथं आणि इथं दोन्ही साईडला आपण तेल लावून घेणार आहोत. ह्याच्यावरती थोडंसं पीठ घालायचं. पीठ घातल्यामुळं काय होतं, चपाती आपली फुगते. हे बघा, हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे चपातीची. आपला गोळा तयार झाला. आता परत एकदा आपण पिठामध्ये याला बुडवून घेऊ आणि आपली चपाती लाटून घेऊया. काठ व्यवस्थित पद्धतीने लाटून घ्यायचे चपातीचे. तुम्ही बघितलं असेल मी एकदाच पीठ लावलंय, सारखं पीठ लावायचं नाहीतर चपाती जर थोडी जरी करपली तर ती कडवट लागते, दिसायला पण चपाती चांगली दिसत नाही. एकदाच मी पीठ लावलेलं आहे. बघा, तुम्हाला पाहिजे असेल थोडंसं पीठ तुम्ही वापरू शकता, नवीन मुलींना लगेच येणार नाही असं. हे
हे बघा आपली चपाती आता लाटून झाली, आता आपण भाजून घेऊयात. हे बघा चपाती या पद्धतीने उलटत जायचं पोळपाटावरून आणि तव्यावरती टाकायची. अशी गॅस मोठा करायचा. उलटायची, गडबड करायची नाही. एक दोन मिनटं वरचा हा कलर बदलायला पाहिजे, मग चपाती आपली खाल्लं भाजलेली असते. हे बघा पूर्ण चपातीचा कलर बदलला आहे. आता ही चपाती आपण उलटून घेऊयात. व्यवस्थित तेल लावून घ्यायचं काठापर्यंत. व्यवस्थित आपली चपाती भाजली गेली पाहिजे बघा. परत एकदा उलटायचे. दुसऱ्या बाजूनं पण तेल लावून घ्यायचं. बघू शकता एकदम छान आपली चपाती अशी काठापर्यंत फुगते. बघा चपाती आपली दोन्ही बाजूनी व्यवस्थित काठापर्यंत भाजली गेली की चपाती आपली भाजून झाली. आता आपण चपाती ही काढून घेऊया. आता एक चौथी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे कशी लाटायची चपाती. बघा नेहमीप्रमाणे गोळा तयार करून पिठात बुडवून घेतला. आता हा गोळा लाटत असताना मात्र पूर्ण याला आपण उभं करणार आहोत. असं हे बघा आणि मग अशी आपण एक ठिकाणी मध्ये प्रेस केलं होतं, आता हे करत असताना याला आपण दोन ठिकाणी प्रेस करणार आहोत. असं हे बघा हे असं करून घ्यायचं. तिन्ही ठिकाणी तेल लावून घ्यायचं. याच्यामध्ये थोडं थोडं पीठ घालायचं. पीठ नाही घातलं तरी चालतं. हा जो फोल्ड आहे ह्याच्यावरती प्रेस करायचा आणि हा जो फोल्ड आहे इकडं प्रेस करायचा. तीन पदराची चपाती आपली तयार होते ह्या पद्धतीनं जर आपण केली तर. हे बघा असा आपला गोळा तयार झाला आहे. आपण पिठामध्ये बुडवून आता हा गोळा लाटून घेऊयात. साकार ऑलरेडी गोल असल्यामुळं ही चपाती व्यवस्थित पद्धतीनं गोल होते. काठ व्यवस्थित पद्धतीने लाटून घ्यायचे कोणत्याही चपातीचे. हे बघा पोळी या ठिकाणी आपली लाटून झालेली आहे. आता आपण भाजून घेऊयात. ही मी चौथी पद्धत दाखवली तुम्हाला. तवा गरम आहे आपला, त्याच्यावरती आपण चपाती टाकून घेऊ. चपाती आता भाजून घ्यायची मग असे दाखवलं त्याच पद्धतीने. आहे बघा थोडे थोडे फुगायला लागली चपाती. आता चपाती आपण उलटून घेऊया. हे बघा ही आपण चौथी पद्धत बघितली. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चपाती आपली फुगलेली आहे. चपाती फुगली तर ती बराच काळपर्यंत मऊ राहते आणि खायला पण चांगली लागते. दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेऊया. हे बघा चपाती आपली फुगलेली आहे. चपाती व्यवस्थित भाजणं महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी काठापर्यंत चपाती भाजली गेली पाहिजे.
तुम्ही कोणत्याही पद्धतीने चपाती जरी केली तरी ती फुगली पाहिजे बघा, आणि अशी फुगते व्यवस्थित। चपाती जर लाटली तर ती छान फुगते। चपाती आपली भाजून झालेली आहे, आता आपण काढून घेऊया। या ठिकाणी आपल्या सगळ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत। चार पद्धतीने आज मी तुम्हाला चपात्या कशा लाटायच्या ते दाखवलं। आता ह्या ज्या चपात्या आहेत ह्याचे पदर पण खूप छान पद्धतीनं आतमध्ये तयार झालेले असतात, तुम्हाला मी दाखवते बघा। तुम्ही बघू शकता हे बघा, एकदम छान असे चपातीला पदर सुटलेले आहेत। आणि अशी जर आपण चपाती केली तर ती खूप वेळपर्यंत मऊ राहते आणि खायला पण चांगली लागते। ठिकाणी हे बघा, चपातीला चार पदर सुटलेले आहेत आणि एकदम अशी छान चपाती आपली तयार झालेली आहेत। नक्की तुम्ही तयार करून बघा। ज्या मुली नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांनी जर या पद्धतीनं चपात्या केल्या तर घरातील सगळ्यांनाच नक्कीच आवडून जातील, आणि पहिल्यांदा चपात्या तुम्ही करताय असं कोणीही म्हणणार नाही, एवढ्या छान चपात्या तुमच्या तयार होतील। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।